नमस्कार, मी सीमा सावळे तुमच्यासमोर क्रांतीवीर चाफेकर राष्ट्रीय संग्रहालय या विषयावर बोलण्यासाठी आज आले आहे. क्रांतीवीर चाफेकर बंधू हे भारतातील स्वातंत्र्य लढ्यातील अग्रगण्य क्रांतिकारक होते. तरुणांच्या मनात देशभक्ती आणि क्रांतीची ज्योत प्रज्वलित करण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली. त्यांच्या कार्याने अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली आणि स्वातंत्र्याची लढाई अधिक तीव्र झाली. स्थायी समिती सभापती पदाच्या कार्यकालात क्रांतीवीर चाफेकर यांच्या नावाने चिंचवड येथे राष्ट्रीय संग्रहालय उभारण्याचा प्रस्ताव मंजूर करण्याचे भाग्य मला लाभले. दिनांक 2 ऑगस्ट 2017 रोजी ठराव क्रमांक 760 अन्वये या प्रकल्पाचे आराखडे व नियोजन करण्यासाठी वास्तुविशारद नेमण्यासाठी मंजुरी देण्यात आली. हे संग्रहालय क्रांतीवीर चाफेकर बंधूंच्या जीवनावर आणि देशातील इतर अनेक क्रांतिकारक महापुरुषांचा इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. या संग्रहालयाचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते झाले. मला या ऐतिहासिक क्षणाचा भाग बनण्याचं आणि क्रांतीवीर चाफेकर यांच्या स्मृतीला आदरांजली वाहण्याची संधी मिळाल्याचा अभिमान आहे. क्रांतीवीर चाफेकर राष्ट्रीय संग्रहालय हे केवळ एक इमारत नाही, तर ते स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांना बलिदानाचे आणि त्यांच्या अदम्य देशभक्तीचे प्रतीक आहे. मला विश्वास आहे की हे संग्रहालय नवीन पिढीला प्रेरणा देईल आणि त्यांना देशासाठी समर्पितपणे कार्य करण्यास प्रोत्साहित करेल. धन्यवाद.